जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे कृषी विभागाची मोठी कारवाई, 30 ते 700 बोगस कपाशीचे HTBT बियाणे वाहनासह जप्त। कारवाईत 30 लक्ष रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त। रब्बी हंगामातील कृषी विभागाची पहिली सर्वात मोठी धक कारवाई, रासायनिक खते व बियाणे तस्करांमध्ये खळबळ। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावानजीक गुजरात राज्यातून महाराष्ट्रात राज्यात विक्रीस बंदी असलेले HTBT बियाणे विक्री करण्याच्या उद्देशाने येत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळताच कृषी विभागाने आपली यंत्रणा कामाला लावत खापर गावानजीक वाहन क्रमांक MH18BG7429 हे वाहन थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात बोगस HTBT बियाणे असल्याची खात्री झाल्यानंतर वाहतूकदार यास अक्कलकुवा पोलीस ठाण्यात आणले। या प्रकरणी वाहतूकदार याच्यावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की बुधवार दुपारी 1:30 सुमारास ही कारवाई करण्यात आली असून खरीप हंगाम 2024 ते 2025 साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यात आले असून बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हा स्तरावर 1 तसेच तालुका स्तरावर 1 असे 7 भरारी पथक गठीत करण्यात आले आहेत। नंदुरबार येथील जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी किशोर हडपे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे गुणनियंत्रण अधिकारी स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी प्रकाश खरमले, कृषी अधिकारी योगेश हिवराळे, तालुका कृषी अधिकारी निलेश गढरी, मोहीम अधिकारी सचिन देवरे यांनी गोपनीय माहिती मिळाल्यामुळे सापळा रचून अक्कलकुवा येथे कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई विभागातील सर्वात मोठी हंगामातील पहिली कारवाई असल्याने बोगस कृषी बियाणे विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे। यावेळी पथकाला बोगस HTBT योद्धा नामक बोगस बियाणाचे 1000 पाकिटे व वाहतूक करणारे वाहन आढळून आले आहे। असा 29 लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। संशयित आरोपी यांनी बोगस विनापरवाना HTBT कापूस बियाण्याचे उत्पादन वितरण करून छुप्या पद्धतीने विक्री करताना जात असताना मिळून आला म्हणून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात सदर बियाणांची उत्पादन करणारे सदर उत्पादनाचे मालक, वाहतूकदार व जबाबदार व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। We'll be right back.